आपण आज दातांची निगा कशी राखावी या विषयावर चर्चा करणार आहोत. दात हा आपल्या शरीराचा एक अविभाज्य अंग आहे. त्याची काळजी नीट घेणे हे गरजेचे आहे. रिसर्चद्वारे हे आता सिद्ध झाले आहे की दात आणि हृदयरोग व आर्थरायटिस यांचा संबंध आहे. भारतामध्ये दातांबद्दल लोकांच्या भरपूर गैरसमजुती आहेत, ज्याच्यामुळे दात दुखल्याशिवाय आपण डेंटिस्टकडे जाऊ नये असं लोकांना वाटतं. परंतु दात दुखणे हा दाताचा एक शेवटचा ऑप्शन असतो. त्याच्यानंतर आपल्याला दात वाचवणे हे कठीण होऊन बसतं. त्याच्यासाठी मग दात काढणे किंवा रूट कॅनल ट्रीटमेंट करणे हाच एक उपाय राहतो. तेव्हा दातांची काळजी कशी घ्यावी, ब्रशिंग कसं करावं हे महत्त्वाचं आहे. मी आता तुम्हाला दातांना ब्रशिंग कसं करावं याबद्दल सांगणार आहे. नॉर्मली आपण दात असे घासतो, त्याच्याने परिणाम असा होतो की ते दात असे झिजायला लागतात. ब्रशिंग करताना नेहमी दातांच्या हिरड्यांपासून खालच्या बाजूला असा ब्रश करावा. त्याच्यानंतर राऊंड मुवमेंट करावी. समोरच्या दातांना सुद्धा हिरड्यांपासून खाली, हिरड्यांपासून वरती असं करावं आणि या साईडलाही असंच करावं. नंतर समोरच्या दातांचा ब्रश करताना ही मुवमेंट घ्यावी आणि आतल्या दातांचा ब्रश करताना ही मुवमेंट असावी. ब्रश हे भरपूर प्रकारचे येतात. काही हार्ड ब्रश असतात, काही सॉफ्ट असतात. दोन दातांच्या मध्ये क्लीन करायला इंटरडेंटल ब्रशेस येतात. तर ब्रश नॉर्मली आपण सॉफ्ट ब्रिसल ब्रश वापरावा आणि दातांवर ब्रश करताना प्रेशर खूप देऊ नये, अगदी लाईटली ब्रश करावा. नंतर इंटरडेंटल ब्रशेस जे येतात, ज्या लोकांना गम्समध्ये जेवल्यानंतर अन्न जाऊन फसण्याचा प्रॉब्लेम असतो, त्यांनी तो ब्रश घेऊन दोन दातांच्या मध्ये त्यांनी क्लिनिंग करावं. जेवण झाल्यानंतर चूळ भरताना जोरात चूळ भरून पाणी पुकावं. त्याच्याने अन्न दाताला चिपकून राहत नाही आणि दातांमध्ये जो कॅव्हिटीजचा प्रॉब्लेम निर्माण होतो तो होतो. यानंतर आपण क्रॉसिंगकडे बघू. पुष्कळ लोकांना दातात अन्न फसण्याचा त्रास असतो, तर त्यासाठी नेमकं काय करायला हवं ते आज मी तुम्हाला सांगतो. हा फ्लॉस आहे, हा मेडिकलमध्ये इझिली अवेलेबल असतो. हा एक असा थ्रेड सारखा दिसणारा असतो आणि याच्या बाहेरच्या साईडला वॅक्स लागलेला असतो, त्याच्यामुळे तुमच्या गम्सवर कुठलाही परिणाम याच्याने होत नाही. हा फ्लॉस आपल्या बोटांमध्ये असा घट्ट पकडून घ्यावा आणि ज्या दातांमध्ये अन्न फसण्याचा त्रास असेल त्या दोन दातांच्या मध्ये या मुवमेंटनी त्याला खाली घ्यावं आणि जर्क देऊन वरच्या डायरेक्शननी ओढावं, ज्याच्याने अडकलेलं अन्न बाहेर निघेल आणि त्यामुळे आपल्याला दातामध्ये कॅव्हिटीजचा प्रॉब्लेम होणार नाही आणि त्याच्यामुळे गम डिसीजसुद्धा होणार नाही, ज्याच्याने गम ब्लिडिंग होतात आणि दात कॅव्हिटी नसतानाही लूज होऊन पडण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ज्या दातामध्ये प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये रेग्युलरली फ्लॉसिंग करणं आणि दाताचं आरोग्य चांगलं राहतं. आजकाल आपल्या चेंज ऑफ लाईफस्टाईल आणि खाण्याच्या बदललेल्या पद्धती याच्यामुळे दातांवर जास्त परिणाम होताना दिसतो. पूर्वीचे लोक रॉ फूड आणि फ्रूट्स यांचा वापर जेवणात जास्त करायचे, त्याच्याने त्यांच्या दातांचं सेल्फ क्लिनिंग चांगलं व्हायचं आणि कॅव्हिटीजचा प्रादुर्भाव कमी व्हायचा. आजकालच्या जेवणांमध्ये मुलांना पिझ्झा, बर्गर ह्या सगळ्या चिकट गोष्टी आवडतात, त्या दातांमध्ये जाऊन फसतात आणि त्याच्यानी कॅव्हिटीज होतात. जर आपण रोजच्या जेवणामध्ये सफरचंद किंवा कुठलंही एक फ्रूट ॲड केलं तर त्याच्याने दाताची क्लिनिंग चांगलं होईल आणि जो कॅव्हिटीजचा प्रादुर्भाव आहे तो कमी होईल. पुष्कळ लोकांना तोंडातून दुर्गंधीचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यासाठी नेमकं कुठल्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे हे त्यांना कळत नसतं. तर 80% जे तोंडाला दुर्गंधी येण्याचे जे विकार आहेत त्याचं सोल्युशन डेंटिस्टकडे असतं आणि 20% हे तुमचं हेल्थ रिलेटेड असतं. तर पहिलं ऑप्शन तुमच्याकडे डेंटिस्ट हाच असणार, कारण दातांचा हिरड्यांच्या विकारामुळे 80% तोंडाला दुर्गंधी येते. त्याच्यासाठी दातांची नीट सफाई करून, त्याला स्केलिंग म्हणतात, स्केलिंग करून त्या दाताच्या दुर्गंधीपासून तुम्हाला सुटका मिळू शकतो.
दातामध्ये सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम असतो. तर दाताची सेन्सिटिव्हिटी दोन गोष्टींमुळे असू शकते. एक तर तुम्हाला हिरड्यांचा आजार असू शकतो किंवा तुमच्या दातामध्ये कॅव्हिटी असू शकते. जर तुम्हाला हिरड्यांचा आजार असेल तर दातांचं डीप क्लिनिंग केल्याने तुम्हाला त्या सेन्सिटिव्हिटीपासून आराम मिळू शकतो. आणि जर हिरड्यांचा जर प्रॉब्लेम नसेल तर दातामध्ये कुठल्याही दातामध्ये कॅव्हिटी असेल आणि ती जास्त डीप नसेल तर तुम्हाला सेन्सिटिव्हिटी वाटू शकते. तर दातामध्ये फिलिंग करून आपल्याला या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन मिळू शकतं. आतापर्यंत आपण बघितलं की दातांची काळजी कशी घ्यावी. भारतामध्ये अजूनही दातांच्या आरोग्याबद्दल हवी तेवढी जागरूकता नाही आहे. त्यासाठी मला असं वाटतं की आपण दर 6 महिन्याला जाऊन जर डेंटल चेकअप केलं तर आपल्या दातामध्ये थोडाफार कुठल्या कॅव्हिटीला म्हणा किंवा हिरडीच्या रोगाला सुरुवात झाली असेल तर त्याच्यापासून आपल्याला बचाव करता येईल. त्यासाठी जर आपण रेग्युलर डेंटल चेकअप करत राहिलो तर आपल्याला आपल्या दातांचं आयुष्य नक्कीच वाढवता येईल.